उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाची मुदत आज संपुष्टात, त्यामुळे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार का हा मोठा प्रश्न। ठाकरे गटच नाही तर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा। दुपारी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद, ही शिवशक्ती आणि भीमशक्ती या दोन विचारांची युती, या दोन शक्ती एकत्र घ्याव्या हे बाळासाहेबांचं स्वप्न, या दोन शक्तींसमोर कोणत्याही शक्तीचा निभाव लागणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। आज शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची 97वी जयंती, जयंतीनिमित्त शिवाजी पार्क इथल्या स्मृतिस्थळावर शिवसैनिकांची गर्दी। परभणीच्या पालममधून रामचंद्र गायकवाड 6 दिवसात 500 किलोमीटरचा सायकलवर प्रवास करून बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर, सायकलवरून स्मृतिस्थळावर येण्याचं यंदाचं त्यांचं 7वं वर्ष। बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त राज्यभरातून कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क इथल्या स्मृतिस्थळावर, संगमनेरमधून अजित मोमीन कार्यकर्त्याच्या स्वतःच्या रक्ताने उद्धव ठाकरेंना संदेश। सोलापुरातील बार्शीतील कलाकार महेश मस्के यांनी अनोख्या पद्धतीने बाळासाहेबांना केलं अभिवादन, शिवशक्ती मैदान इथे साकारली 30x40 फूट अंतराची भव्य रांगोळ। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यावर वाळूशिल्प, प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी वेंगुर्लेमधील आरवली सागर तीर्थ समुद्र किनाऱ्यावर साकारलं वाळूशिल्प। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अल्पेश घारे या कलाकाराची सिंधुदुर्गातल्या निवती समुद्र किनाऱ्यावर बाळासाहेबांची 20 फुटांची कलाकृती कलर स्प्रेच्या सहाय्यानं साकारली कलाकृती। तर बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसेनेकडून अनोखी आदरांजली, शिवसेनेच्या स्थापनेपासून प्रत्येक महत्वाच्या टप्प्याच्या आढाव्याची व्हिडिओतून माहिती। मनसेकडून बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त खास व्हिडिओ, पक्ष सोडताना बाळासाहेबांशी केलेल्या अखेरच्या संवादाला राज ठाकरेंनी उजाळा दिला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ट्विटच्या माध्यमातून अभिवादन। राष्ट्रधर्म सोडून जातीपाती प्रांती धर्माधर्मात तेढ निर्माण करणाऱ्या राष्ट्र आणि महाराष्ट्र दोयांना नेस्तनाभूत करण्या उचला बेल भंडार, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांचं ट्विट। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपली शिवसेना कशी खरी हे दाखवण्यासाठी दोन्ही गटांचा प्रयत्न, बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीनं सप्ताह तर ठाकरे गटाकडूनही राज्यभर जोरदार पॅक। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आज विधानभवनात तैलचित्र अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम, तैलचित्र अनावरणाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसण्याची शक्यता। बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच्या अनावरणाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अनुपस्थित राहण्याची शक्यता। महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात प्रथमच विधानभवन इथे एलईडीच्या माध्यमातून दाखवण्यात येणार राज्याचा इतिहास आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं जीवनचरित्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतला तयारीचा आढावा। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिव वाहतूक सेनेकडून रक्तदान शिबिराचं आयोजन, शिबिराला आदित्य ठाकरेंची उपस्थिती। नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यावर आधारित बायोग्राफी प्रदर्शनाचं आयोजन, खासदार हेमंत गोडसेंनी घेतला पुढाकार, दिवसभर प्रदर्शन पाहता येणार। बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधत राज्याच्या राजकारणात आणखी एक प्रयोग, शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर करणार अधिकृत घोषणा। कुठल्या पक्षानं कुणाबरोबर जावं हा त्या पक्षाचा आणि पक्षप्रमुखाचा निर्णय, आमच्याबरोबर खरी भीमशक्ती आहे, रामदास आठवले जोगेंद्र कवाडे आमच्या सोबत आहेत, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।